ब्रेकअप सॉन्ग आहे आणि मी तसं फार कमी व्हिडिओ सॉन्गमध्ये काम करते, एखाद दुसरे अगदी केलं आहे याच्या आधी. आणि मी पहिल्यांदा गेस्ट अपिअरन्स करते एका व्हिडिओ सॉन्गमध्ये. इट्स अ ब्रेकअप अँथम, जे त्यांना हॅशटॅग जो व्हायरल करायचा आहे दॅट इज ब्रेकअप अँथम. आणि आपल्या व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये हे रिलीज होणार आहे, त्यामुळे आय विश की कोणाचंच ब्रेकअप होऊ नये, पण तरी तुम्ही हे गाणं बघा. मी या गाण्यात ॲज सायली संजीवच आहे, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा माझंच कॅरेक्टर प्ले करते जी मी खरी आहे. सो छान वाटतंय आणि इथे सुपरस्टार लिहिल्यामुळे छान वाटतंय असं मला. आय डोंट फील की मी अजून सुपरस्टार आहे, पण मला छान वाटतंय हे सगळं करताना. आणि इट्स डिफिकल्ट ॲक्च्युली, जेव्हा तुम्ही तुमचंच कॅरेक्टर करत असता तेव्हा ते पोर्ट्रे करणं जास्त डिफिकल्ट होतं असं मला वाटतं, त्यामुळे लिटल डिफिकल्ट. आणि मला आवडतं आहे, थँक्स टू विनय आणि सगळीच पूर्ण टीम. खूप रिअलिस्टिक आणि खूप छान शूट करतात, म्हणजे एक व्हिडिओ सॉन्ग आहे म्हणून फक्त दाखवायचं आहे म्हणून नाही, खूप ते करताना पण खूप रिअल झोन आहे आणि खरं दाखवायचा प्रयत्न करत आहे. सो थँक्स टू देम की मला या सॉन्गमध्ये कास्ट केलं. मजा येते मला, खूप मस्त वाटतंय. विनयबरोबर मी दुसऱ्यांदा काम करते, पहिले एका एकापिला व्हिडिओत काम केलं होतं तेव्हा फार इंटरॅक्शन तसं कमी होतं. आणि रुचिराबरोबर मी पहिल्यांदाच काम करते. मी तिला म्हणजे तिची सिरियल बघितली आहे, मी तिला इंस्टाग्रामवर बघितलं आहे. सो शी इज व्हेरी प्रिटी आणि ती तितकीच छान एक्सप्रेसिव्ह आहे. सो मला, मी मगाशी बघत होती तिच्याकडे, मस्त वाटतंय मला. अर्थात आमचं इंटरॅक्शन असं काही आत्ता या गाण्यात आत्ता नाही आहे, आय गेस पुढे एखाद दुसरा सीन असेल तर, पण टिल नाव मला फार मजा येते आणि थँक्यू. असं को ॲक्टर्सच्या वाईब्स छान असल्या पाहिजे, सो त्यांच्या वाईब्स खूप छान आहेत. माझे अपकमिंग प्रोजेक्ट्स, आता तर झिम्मा चालू आहे, तुम्ही बघू शकता अजूनही थिएटरमध्ये छान हाऊसफुल तुमच्याच प्रेमामुळे चाललाय. आणि अपकमिंग प्रोजेक्ट्स आत्ता तरी माझ्या हातात डेली सोप किंवा सिरियल नाही आहे, पण मी तुम्हाला मोठ्या पडद्यावर सुद्धा मला मिस करू देणार नाही. मी चित्रपटांचं शूट करते, फिंगर्स क्रॉस्ड वेब सिरीजचं पण काम सुरू होईल काही दिवसात आणि होपफुली मी ते करू शकेन. आणि हिंदी वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे, सो आय विश की ते यावेळी पूर्ण होईल. सगळ्यांना, अख्ख्या बिग बॉसच्या टीमला आणि अख्ख्या कलर्स मराठीच्या टीमला माहिती आहे की मी त्यांच्याबरोबर सगळे काम करेन, पण बिग बॉस नको. थँक्यू सो मच, थँक्यू. प्लीज गाणं बघा, थँक्यू.